नमस्कार. नवीन कॅरेक्टर स्टार्ट होत आहे कॅची रांगोळीमध्ये, सो तुमचं कॅरेक्टर नक्की कसं असणार आहे? माझं कॅरेक्टर म्हणजे बहुतेक माझ्यासारखंच आहे की जरा जरा कडक दिसायला कडक पण आतून एकदम नरम माय असतं. मालिकेत तुमची एंट्री झाल्यावरती अजून काय धमाल पाहायला मिळणार आहे? आता ते पाहायला मिळणार आहे ते पाहिल्यावर कळेल ना. मी आता सांगून काय उपयोग, मग मजा जाईल त्याची. मालिकेत असं कळलं आहे की घर विकायला काढलं आणि त्याच्यानंतर मग हो माझी एंट्री, आता बघूया मी काय करू शकते त्यांच्यासाठी, काय घर वाचवू शकते की त्यांच्याबरोबर मी पण आपल्या गावाला घेऊन जाते त्यांना. तुमचं कॅरेक्टर कसं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, कुठल्या टाईपचं असणार हे? कोकणहून आलेलं आहे तेव्हा थोडंसं त्याचे डायलेक्ट जरा वेगळा असणार. प्रयत्न करते मी पाठ करायचा. मला आता कळलं की इट्स नॉट नॉर्मल मराठी, जरा कोकणचं मराठी आहे. मग मेहनत करावी लागेल कारण मला कधी मी असं प्रयत्न केला म्हणजे अजून अशी कॅरेक्टर नाही केलेली आहे म्हणून आता माझ्यासाठी नवीन आहे. गमत नाही तसं नाही काय. हां पण हां मला वाटतं लास्ट ते एका लग्नाची तिसरी गोष्ट केलं होतं मी मराठीमध्ये. हां बाकी परत हो हिंदी सिरियल केली मध्ये. सो आता परत एकदा पहिलाच दिवस म्हणजे आज. हो मला मराठी सिरियल करायला जास्त आवडतं, व्हेरी कम्फर्टेबल आणि छान मजा येते काम करायला मराठी सिरियलमध्ये. हिंदीमध्ये जरा धावपळ जास्त येते. माझ्या ओळखीच्या सगळ्या ओळखीच्या आहेत खरं म्हणजे, सुप्रिया वगैरे सगळ्यांना मी ओळखते पहिल्यापासून, तेव्हा मला आय होप आय एम गोइंग टू बी कम्फर्टेबल सेटवरती कारण सगळ्या आपल्याच आहेत. हां माझी एंट्री होते नाहीतरी तुम्ही पाहता चिपक्याची रांगोळी पहिल्यापासून मी स्वतः रेग्युलर पाहते आणि तुम्ही पण पहा असेच पाहत राहा आणि आय होप तुम्ही माझं कॅरेक्टर एन्जॉय कराल अशी अपेक्षा करते. थँक्यू, जरूर बघा.